त्राळगाव तालुक्यातील वडकी येथे चोरट्यांनी मोटर रिवाइडिंग इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेत चोरट्यांनी महागडे कॉपर वायर व 52 इंच MI कंपनीची LED टीव्ही चोरी करून पोबारा केला आहे. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वडकी येथील राळेगाव चौफुली लगत असलेल्या परिसरात नरेंद्र साळवे यांचे श्री संत भोजाजी रिवाइडिंग अँड इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. या दुकानात मध्यरात्री 1 च्या सुमारास 4 चोरटे कुलूप लावलेले शटर उचलून आत घुसले. आधी त्यांनी ड्रॉवर उघडून पैसे शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे न सापडल्यानं त्यांनी दुकानातील महागडे कॉपर वायर, CCTV कॅमेरा, LED टीव्ही असा एकूण 40,000 मुद्देमाल लंपास केला. हा सर्व प्रकार दुकानाच्या बाजूला लागून असलेल्या शिवपान सेंटर याचा CCTV कॅमेरात चित्रित झाला आहे. काल 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 च्या सुमारास शेजारील शिवपान सेंटरचे चालक विजय देठे यांनी संत भोजाजी इलेक्ट्रिकल या दुकानाचे शटर उचलल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ दुकानाचे मालक नरेंद्र साळवे यांना फोन करून दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. लगेच साळवे तेथे आले. चोरी झाल्याचे त्यांनी वडकी पोलिसांना कळवले. तात्काळ वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखेडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून या प्रकरणी नरेंद्र साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून CCTV सहाय्याने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. महाराष्ट्र TV 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ.